आज होणाऱ्या प्रचारसभांची. नाशिक आणि दिंडोरीमध्ये आज प्रचारसभांचा धडाका बघायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांच्या सभा आज होत आहेत. महायुतीच्या हेमंत गोडसे आणि भारती पवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज सभा घेत आहेत. तर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दिंडोरीचे उमेदवार मवियाचे भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकचे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये आज सभा घेत आहेत. नाशिक आणि दिंडोरीमध्ये बड्या नेत्यांच्या सभांमधनं कलगीतुरा रंगणार आहे. तर नाशिक आणि दिंडोरीमध्ये होत असलेल्या या मोठ्या नेत्यांच्या सभा एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची होत असलेली सभा. आणि याच विषयी अधिक बोलूयात. प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, एकूणच प्रचार सभांचा धडाका आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतो आणि त्यातच महत्वाचे नेते आज नाशिकमध्ये सभा घेत आहेत, म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे. कसं नियोजन दिसतंय, कशी तयारी दिसते, कसा उत्साह दिसतोय? गुरु, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांचे प्रमुख नेते आज नाशिकमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मैदानात उतरलेले आहे. खरं म्हणजे दोन्ही नेत्यांची आज महत्वाच्या ठिकाणी सभा पार पडते आणि त्यासोबतच महायुतीचे प्रमुख असलेले आणि ज्यांचा पंतप्रधान पदासाठी सर्वच महायुतीचे नेते मैदानासाठी उतरलेले असताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पिंपळगाव येथे जाहीर सभा घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी ही सभा होते आणि प्रामुख्यानं या सभेच्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही पंतप्रधान नरेंद्र बोलतात का, काही संकेत देतात का, याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. कालच्याच दिवशी जर बघितलं तर विरोधक असलेल्या अनेक पक्षांतील नेत्यांना, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेत्यांना देखील 149 ची नोटीस बजावत त्यांना या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. एकूणच परिस्थिती जर बघितली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन आजच्या दिवशी त्यांची तोप धडाडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील 10 वर्षांचा लेखाजोखा मांडत शेतकऱ्यांच्या दृष्टीने नेमकं काय केलं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आज दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांसह शेतकऱ्यांचा मुद्दा या ठिकाणी मांडला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. गुरु, बरोबर. त्यामुळे आज होणाऱ्या या 3 महत्वपूर्ण सभा यामधनं कोणते मुद्दे प्रामुख्यानं उचलले जातात हे आपल्याला बघायचं. धन्यवाद किरण, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेतलं.